गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा रे हा कोणता महिना सुरू आहे? बरोबर, हा कोणता महिना सुरू आहे? नोव्हेंबर. मग तुम्हाला माहिती आहे, आपल्याला कोणी विचारलं कुठला महिना सुरू आहे, आपण सांगतो जानेवारी फेब्रुवारी, म्हणजे जो महिना सुरू असेल तो. पण महिन्यांचे पण प्रकार, महिने पण वेगवेगळे असतात. म्हणजे काय, हे जे महिने आहेत, हे जानेवारी फेब्रुवारी, हे कुठले महिने आहेत? इंग्रजी महिने आहेत. कोणते महिने आहेत? इंग्रजी महिने. तर आणि आपण अजून दुसरे, तुम्ही कॅलेंडर कधी बघितलं आहे? हे बघा, ह्याला काय म्हणतात? ह्याला कॅलेंडर असं म्हणतात. या कॅलेंडरलाच मराठी शब्द कोणता आहे माहिती आहे? या कॅलेंडरला मराठी शब्द आहे दिनदर्शिका. दिनदर्शिका म्हणजे काय? रोजचा वार, तारीख ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं त्याला काय म्हणतात? दिनदर्शिका. मग तुम्ही कधी व्यवस्थित निरीक्षण केलं आहेत का? तुमच्या घरामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हा कॅलेंडर असतोच. मग त्याचं कधी निरीक्षण केलं आहेत का? तर बघा, तुमच्या घरामध्ये आता जर कॅलेंडर असेल तर व्यवस्थित निरीक्षण करा, त्या कॅलेंडरमध्ये काय अजून नावं असतात. जसं बघा, किंवा तुमच्या घरातल्यांच्या तोंडून कधी ऐकलं आहेत, आता आषाढ सुरू होईल, आता मार्गशीर्ष महिना सुरू होईल, हे शब्द ऐकला असाल ना. मग तुम्ही कधी विचार केला की म्हणजे मार्गशीर्ष महिना म्हणजे काय? आता तर आपण जानेवारी फेब्रुवारी म्हणतो, म्हणजे हे जे जानेवारी फेब्रुवारी आहेत ते कोणते आहेत? इंग्रजी महिने. आणि जेव्हा मार्गशीर्ष वगैरे आपण हे म्हणतो, श्रावण मार्गशीर्ष, हे मराठी महिने आहेत. म्हणजे एकूण महिने किती आहेत? तर बरोबर, एकूण महिने किती आहेत? 12. तर आता आपण मराठी महिने आणि इंग्रजी महिने पाहणार आहोत. तर तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 44 एक तुम्हाला पाठ दिले आहे दिनदर्शिका. तर पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, या पाठाचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. आणि पाठाचं वाचन केल्याच्या नंतर आपण हे मराठी महिने आणि इंग्रजी महिन्यांचं वाचन करणार आहोत. तर सगळ्यांनी या पाठाचं आधी पहिल्यांदा व्यवस्थित वाचन करायचं आहे. झालं विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचं वाचन करून झालं. मग आता वाचन करून झाल्याच्यानंतर आपण आधी पहिल्यांदा मराठी महिने कोणते आहेत ते पाहूया. तर मी मराठी महिने वाचून दाखवणार आहे, तुम्ही माझ्या मागून हे मराठी महिने बोलायचे आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मराठी महिन्यांचं वाचन केलं आहे. आता मी इंग्रजी महिन्यांचं वाचन करते, तुम्ही माझ्या मागून तेही इंग्रजी महिने बोलायचे आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे 12 मराठी महिनेही पाहिले आणि इंग्रजी महिने पाहिले. तर तुम्ही आता जे मी तुम्हाला मराठी महिने दिले आहेत त्याचं सुंदर हस्ताक्षरात, मराठी महिन्यांचं आणि इंग्रजी महिन्यांचं सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लेखन करायचं आहे. तर आज आपण दिनदर्शिका या पाठाचा अभ्यास केला. याचा पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासूया. धन्यवाद.